पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा मंगळवारी भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच उपचारांमध्ये कशाचीही कमतरता राहू नये अशा सूचना दिल्या. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ मंगळवारी मध्यरात्री पंढरपूरकडे निघालेली वारकऱ्यांची खासगी बस ट्रॅक्टरला धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 46 भाविक जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रशांत ठाकूर बुधवारी कामोठ्यातील MGM हॉस्पिटलला भेट देऊन विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशी संवाद साधून रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. या उपचारांमध्ये कशाचीही कमतरता राहू नये अशा सूचना दिल्या. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अरुणकुमार भगत, राजेश कायकर यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते.